तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. 4 दिवसापूर्वी त्यांनी 93 वाढदिवस देखील साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली आहे. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये कामे केली. त्यातही पत्नी सीमा देव त्यांच्यासोबत सारेच सिनेमे हिट झाले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. 1962 त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळी दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर कशाचाही उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. रमेश देव यांनी आत्तापर्यंत 280 जास्त चित्रपटात काम केलंय. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. राजश्री प्रोडक्शनच्या आरती हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या कलाकारांसोबत काम केलंय. व्हिडिओ संदर्भात कमेंटद्वारे तुमचे मत मांडा आणि व्हिडिओला लाईक करा.